आदित्य ठाकरे हे तरुण आहेत, नवीन मंत्री आहेत, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत असं सांगतानाच किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सैनिक समितीचा अहवाल वाचावा, कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीनं काय म्हटलंय याचा अभ्यास करावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे. कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी कोर्टानं जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा निर्णय दिलाय. कोर्टाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना हा सल्ला दिलाय. आदित्य ठाकरे नवीन आहेत, नवे मंत्री आहेत, त्यांनी जनहितासाठी काम करावं. त्यांच्या सरकारनं सैनिक समिती स्थापन केली होती. या चार सदस्यांच्या समितीनं अहवाल दिला आहे, त्याचा आदित्य ठाकरे यांनी अभ्यास करावा असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. आदित्य ठाकरे यांनी कांजूर मार्ग प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलंय. त्यानं काय फरक पडणार आहे, सत्य तर बदलता येणार नाही, त्यामुळे राज्य सरकारनं सत्य स्वीकारून पुढं गेलं पाहिजे असं देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देखिए मनमानी करेंगे तो कोर्ट तो इंटरवीन करेगा ही. अगर आप सही फैसले लोगे तो कोर्ट में आप जरूर जीतोगे, लेकिन जब मनमानी होती है, कोई हमारे खिलाफ बोलेगा तो उसका घर तोड़ देंगे, कोर्ट कैसे सहन करेगा, आप जस्टिफाई कैसे करोगे. कानूनन काम करोगे तो कोर्ट कभी आपके खिलाफ नहीं जाएगा, पर गैर कानूनी काम करोगे तो मैंने कल भी कहा और हाउस में मैंने कहा कि यह लोकतंत्र है, यहाँ के कोर्ट्स मजबूत है, पाकिस्तान नहीं है कि पाकिस्तान में जिसके मन में जो आए वो कर सकता है. ये भारत है, ये महाराष्ट्र है, यहाँ पर कानून का राज है, कानून के अनुसार आप करोगे तो आपको कोई तकलीफ नहीं होगी. भाजपा आमदारांची ये सरकार इसमें जितना लेट करेगी उतना एस्केलेशन कॉस्ट बढ़ेगा. देखिए सुप्रीम कोर्ट में ये बात भी आई है कि एक दिन का डिले जब मेट्रो में होता है तो उसकी अपॉर्चुनिटी कॉस्ट, उसमें इंटरेस्ट की कॉस्ट मिलाकर 5 करोड़ रुपए का नुकसान होता है रोज का. और पिछले साल भर से इस मेट्रो को इस सरकार ने अटका के रखा है, तो कितना नुकसान इसमें हो रहा है. अगर ये सरकार इस बात को समझे कि आपके ईगो के लिए आप जनता के पैसे का कितना नुकसान कर रहे हो, ये कहीं ना कहीं सरकार को समजणार. अजित दादा असं म्हणाले, अजित चार आमदार भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत आणि येत्या काही दिवसात ते राष्ट्रवादीत किंवा इतर पक्षात प्रवेश करू शकतात. अशा वेळेला महाविकास आघाडीकडून तिथे पोटनिवडणूक झाली तर एकच आमदार दिला जाईल, एकच उमेदवार दिला जाईल, तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे अजित दादा जे काही म्हणाले ते राजकारणामध्ये आपला रिलेव्हन्स दाखवायला बोलावं लागतं आणि अलीकडच्या काळात दादांना रिलेव्हन्स दाखवायची वेळ आली आहे. आता मी देखील असं म्हणू शकतो की राष्ट्रवादीचे 5 आमदार माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे या अशा बोलण्याला काय अर्थ नाही. भारतीय जनता पक्षाचे 105 आमदार इंटॅक्ट आहे, ही संख्या इंटॅक्ट राहील, आमची संख्या वाढूच शकते, कमी नाही होऊ शकत. येत्या काही दिवसांमध्ये 14,000 ग्रामपंचायतची निवडणूक डिपार्टमेंट आहे, सीएम साहेब के पास लॉ एंड ज्युडिशरी डिपार्टमेंट और जीएडी, लेकिन देखा जा रहा है कि कोर्ट के मामले में सरकार जो है लगातार उनको मुक्की खानी पड़ रही है. रिव्ह्यू केल्याने देखील काय फरक पडणार आहे, जी फॅक्ट आहे ती एस्टॅब्लिश झालेली आहे. मला असं वाटतं की कुठेतरी सत्य स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. अजित दादा असं म्हणाले की राजनीती नाही करायची, अभिजित सरकार